नमस्कार, धुळे तालुक्यातील नेर गावाजवळ मोटर वाइंडिंग तसेच महानाची स्पेअर पार्ट व रेडियमच्या दुकानास अचानक लागली आग। रविवारी 12 डिसेंबर रोजी दुकानाला आग लागल्याचे हे दृश्य आपण बघू शकता। परिसरातील नागरिकांच्या मदतीने हे दुकानाचे आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे। धुळे तालुक्यातील नेर गावाजवळ असलेल्या मसदी फाटा येथे मोटर वाइंडिंग तसेच वाहनांचे स्पेअर पार्ट व रेडियमच्या दुकानास अचानक आग लागली। रविवारी असल्याने दुकान बंद होते, परंतु दुकानांमधून आगीचे लोंढे व दूर बाहेर पडत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुकानात आग लागल्याचे समजले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे। दुकान बंद असल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात मोटर वाइंडिंगसाठी लागणारे वायर्स तसेच वाहनांचे स्पेअर पार्ट जळून लाखोंचे नुकसान होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे। रिपोर्ट अब्दुल रहमान मलिक, धुळे एक्सप्रेस 1 न्यूज।